नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो संपूर्ण महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत कारण आता या शेतकऱ्यांना केंद्रशासित या राज्याने शेतकऱ्यांना दिले कर्जमाफीचे गिफ्ट अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी कारण शेतकऱ्यांना या राज्याने शेतकऱ्यांना दिले कर्जमाफीचे गिफ्ट तर काँग्रेस शासित या राज्याने शेतकऱ्यांना दिले कर्जमाफीचे गिफ्ट तर मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे बघा मित्रांनो झारखंड मध्ये मुक्ती मोर्चा झामोमो काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल राज्यात युतीने सरकार स्थापन करून एकोणतीस डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा मित्रांनो झारखंड मध्ये मुक्ती मोर्चा झांमो काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल राज्यात या युतीने सरकार स्थापन करून एकोणतीस डिसेंबर रोजी एक, एक वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे मित्रांनो कारण आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो अधिक माहिती अशी की जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांचे पन्नास हजारापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे सध्याच्या अर्थसंकल्पामधील दोन हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च केल्या जाणार आहेत झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा झामो काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल युतीने सरकार स्थापन करून एकोणतीस डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो नऊ लाख शेतकऱ्यांचे पन्नास हजारापर्यंतचे कर्ज कर्जमाफ होणार आहे ही अत्यंत चांगली बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा बुधवारी या कर्जमाफी संदर्भात निर्णय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अध्यक्षेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या संदर्भात माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामेश्वर उराव यांनी दिली सर्वात आधी लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात एक लाख रुपये आणि दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे उरो म्हणाले शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे राज्यातील लहान शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांनी कोणत्याही बँकेतून घेतलेले पन्नास हजार कर्ज या पैशातून माफ केले जाणार आहे मंत्रिमंडळाच्या जा बैठकीमधील निर्णयानुसार सध्या राज्य सरकार एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंतचे कर्ज माफ करणार आहे या योजनेअंतर्गत एक शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे असणारे कर्ज माफ केले जाईल कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना सांकेतिक स्वरूपाचे एक रुपयाचे शुल्क द्यावे लागेल कर्जमाफीचा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीडीच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यासाठी दोन हजार रुपये कोटी खर्च करण्याचे प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे राज्यातील लहान शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांनी कोणत्याही बँकेतून घेतलेले पन्नास हजारापर्यंत कर्ज या पैशांमधून माफ केले जाणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील सध्या राज्य सरकार मार्च कर्ज माफ करणार आहे या योजनेत एक शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीचे नाव असणारे कर्ज माफ केले जाईल तर मित्रांनो बघा केंद्र शासित या राज्याने शेतकऱ्यांना दिले कर्जमाफीचे गिफ्ट जवळ झारखंड जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांचे पन्नास हजारापर्यंतचे कर्जमाफ झारखंड सरकारने घेतला आहे तर मित्रांनो झारखंडमधल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण नऊ लाख शेतकऱ्यांचे पन्नास हजारापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र